नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहत आहे न्यूज 24। सह्याद्री पाहूयात आताच्या घडीची मोठी बातमी। 9 मार्च 2023 रोजी विकास मंडळाचा प्रचाराचा नारळ शनेश्वर चरणी अर्पण करून अभिषेक घालून सर्व उमेदवारांच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मोठ्या जल्लोषात करण्यात आला। या प्रसंगी जाहीर सभा घेण्यात आली। सभेच्या अध्यक्षस्थानी श्री शांताराम आवारी साहेब यांनी स्वीकारले। थोरा मोठ्यांचे आशीर्वाद झाले व ज्या उमेदवारांनी विकास पॅनलसाठी माघार घेतली त्यांचा सन्मान विकास मंडळाच्या वतीने करण्यात आला। या प्रसंगी विकास मंडळाचे माजी अध्यक्ष श्री दत्तात्रय गडाख साहेब यांनी विरोधकांना धारेवर धरून मागील 7 वर्षात विकास मंडळात कोणी फूट पाडली याचा समाचार घेतला। नंतर विकास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री किशोर गांगर्डे यांनी विकास मंडळाचा वचननामा जाहीर केला व भविष्यात करणार असणाऱ्या विकासाभिमुख कामांचा लेखाजोखा सादर करून झालेल्या कामांवर नाराजी व्यक्त करत विरोधकांवर तोफ डागली। या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की सर्व कर्जावरील व्याजदर समान 8% करणार असून कर्ज मर्यादा वाढवून 20 लक्ष करणार असल्याचे सांगितले। तसेच कर्मचाऱ्यांवर लादण्यात आलेली विमा पॉलिसी रद्द करून कर्ज रकमेवर आधारित विमा संस्थेमार्फत उतरवणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले। तसेच सभासद कल्याण निधी देखील निम्म्याने कमी करणार असल्याचे सांगितले। संस्थेचे स्वतःचे सभागृह उभारून अवास्तव होणारा खर्च वाचवणार असल्याचे त्यांनी सांगितले व सर्व सभासद बंधू व भगिनी यांना विकास पॅनलच्या छत्री या चिन्हावर रबरी फुलीचा शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री शेरकर रावसाहेब व त्यांचे सहकारी यांनी केले व सूत्रसंचालन श्री कोळपे रावसाहेब यांनी करून अशोक राशेनकर उपाध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली। या मोठ्या बातमीसह आपण इथे संपतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।